नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिन मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊयात. अफगाणिस्तानात आता तालिबाननं निदर्शनं करायला, मोर्चा काढायला निर्बंध घातलेले आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच विरोधाची धार सुद्धा तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे महिला, लहान मुलांसह शेकडो जणांनी पाकिस्तान आणि तालिबान विरोधात निदर्शनं केली. या निदर्शनांवरतीच आता काही अटी आणि नियम लागू करण्यात आले. यापुढे आता निदर्शन करण्यापूर्वी किंवा मोर्चा काढण्यापूर्वी न्याय मंत्रालयाकडून परवानगी घेणं आवश्यक असणार आहे. त्यामध्ये आंदोलनाचं स्थळ, घोषणा काय असतील, वेळ आणि विरोधामागचं कारण या सगळ्या गोष्टी स्पष्ट कराव्या लागणार आहेत. आंदोलनांच्या 24 तास आधी ही सर्व माहिती देणं बंधनकारक आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अफगाणिस्तानातून सुटकेच्या मोहिमेनंतर तिथे मागे किती राहिलेत याची यादी एक माजी भाषांतरकार करत आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी ब्रिटनच्या विशेष दलांनी स्थापन केलेल्या आणि प्रशिक्षित केलेल्या एलिट कमांडो फोर्सबद्दल त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली. अजूनही अफगाणिस्तानात शेकडो लोक अडकलेले आहेत आणि मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचं ते म्हणाले. आपल्या जीवाला धोका असल्याचं सतत असे मेसेज त्यांच्याकडून येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि ब्रिटिश सरकारनं त्यांना मदत करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. तालिबान हा एक सर्वसमावेशक आणि समृद्ध समाज आहे. हे जगाला दाखवून देण्याची संधी तालिबाननं गमावली आहे असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलंय. महिलांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याच्या शेकडो तक्रारी रोज येत असल्याचं अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी म्हटलं. त्यामुळे महिलांना घरातील पुरुष सदस्य सोबत नसेल तर घर सोडण्याची सुद्धा परवानगी नाही किंवा कामावर जाण्याचीही परवानगी नाही. 1990च्या दशकातील तालिबानी सत्तेच्या आठवणी या निमित्तानं जाग्या होऊ लागल्यात. त्यामुळे महिला आणि मुली घाबरल्याचं त्या म्हणाल्या. पाकिस्तानमध्ये आता महिला शिक्षकांसाठी ड्रेस कोडचा नवा फतवा काढण्यात आलाय. फेडरल डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशननं पाकिस्तानमधील महिला शिक्षकांनी जीन्स आणि घट्ट कपडे घालू नयेत अशी अधिसूचना जारी केली आहे. पुरुष शिक्षकांना देखील जीन्स आणि टी शर्ट घालण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉनच्या वृत्तानुसार या संदर्भातील पत्र शिक्षण संचालकांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना पाठवलंय. पाकिस्तानमधील सर्व शिक्षकांना आता या सूचना त्यांच्या कार्यालयीन वेळेसह कॅम्पस आणि अधिकृत मेळावे तसंच बैठकांदरम्यान देखील पाळावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक नोंदवला गेलाय. शुक्रवारी 1542 स्थानिक संक्रमित रुग्णांची इथे नोंद झाली तर शुक्रवारी 9 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रीमियर ग्लेडियस बेर्जिक्लाईन यांनी सांगितलं. मात्र 12 सरकारी क्षेत्रांमधून शनिवारी रात्री 12 वाजल्यानंतर लॉकडाऊन उठवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये रुग्णसंख्या 0 आहे. त्यामुळे धोका कमी असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये 12 वर्षांवरील मुलांना लसीकरणाच्या बाजूनं मतदान करण्यात आलं. मुलांना शाळेत प्रत्यक्ष पाठवण्यासाठी लस देणं महत्वाचं आहे. जवळच्या कल्वेर सिटीमध्ये अशाच प्रकारचं धोरण जवळपास 7,000 विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलंय. जे 12 वर्ष आणि त्यावरील वयाचे विद्यार्थी स्पोर्ट्स किंवा अन्य एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होतात त्यांना ऑक्टोबरच्या महिना अखेरपर्यंत लसीकरण करणं आवश्यक आहे. तर अन्य विद्यार्थ्यांना 19 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील कॅपिटल बाहेर हजारो लोकांनी लसीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं केली. नर्सेस, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना लसीकरणाचा हा निर्णय म्हणजे धमकी असल्याचं निदर्शकांचं म्हणणं आहे. डेमोक्रेटिक गव्हर्नर गेविन न्यूझम यांना या निदर्शकांनी पाठिंबा व्यक्त केला तर संसदेत विचाराधीन असलेल्या या विधेयकाला विरोध असल्याचं लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलं पाहिजे असं या निदर्शनकर्त्यांचं म्हणणं होतं. कर्मचाऱ्यांनी एकतर लसीकरण करून घेतलं पाहिजे किंवा नोकरी टिकवायची असेल तर दर आठवड्याला चाचणी केली पाहिजे असं या विधेयकात म्हटलंय. फायझर लॅबोरेटरीज सोबत जवळपास वर्षभराची चर्चा झाल्यानंतर आता पहिला साठा अर्जेंटिनात पोहोचलाय. 1,620 लसींचा हा पहिला साठा आहे. 2021 2 कोटी डोसेस पुरवण्याचा करार अर्जेंटिनानं केलेला आहे. एझिया एअरपोर्टवरती हा साठा पोहोचला तेव्हा अर्जेंटिनाचे आरोग्यमंत्री आणि अमेरिकेचे अर्जेंटिनामधील राजदूत हजर होते. सोमवारपासून 17 वर्षांवरील सर्वांना ही लस दिली जाणार आहे. व्हेनेझुएलामध्ये 3 महिन्यांनंतर स्पुटनिक वी लसीचा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवरती गर्दी झाली होती. रशियाचे कराकसमधील राजदूत सर्गेई मेलिक यांनी लसींचा साठा आल्याचं जाहीर केलं. मात्र नेमकी किती डोसेस उपलब्ध आहेत याबद्दलची आकडेवारी देण्यात आलेली नाही. मात्र लसीच उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण केंद्रावर गेलेल्या लोकांना केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तसं सांगितलंय.
कोरोना संकट काळात सतत कार्यरत असलेल्या फ्रान्समधल्या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दल आवाज उठवला. सोशल मीडियावर अशा प्रकारे धमक्या देणाऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी केली. आम्हाला दररोज ट्विटर, ईमेल, फोन, पोस्टद्वारे धमक्या दिल्या जातात आणि आम्हाला आमची नाही पण लसीकरण केंद्रांवर काम करणारे कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टर्सची काळजी वाटते अशी प्रतिक्रिया डॉक्टरांच्या युनियन प्रमुख जेरोम मार्टी यांनी दिली. बल्गेरियात आतापर्यंत कोरोनामुळे 19,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसंख्येत बल्गेरिया युरोपियन युनियन राष्ट्रांमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे. मात्र तरीही बल्गेरियाचे नागरिक लस घ्यायला तयार नाही आहेत. लसीकरणासाठीच्या सर्व प्रकारच्या मोहिमा अपयशी ठरलेल्या आहेत. लसीकरण कमी झाल्यानं दर आठवड्याला जवळपास 10,000 नव्या रुग्णांची नोंद होते. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. नाईट क्लब्स बंद करण्यात आलेले आहेत. सिनेमागृह आणि थिएटर्समध्ये मर्यादित संख्येत प्रवेश दिला जातोय. क्युबाच्या हवानामधील वार्षिक लेडी ऑफ चॅरिटी सोहळा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आलाय. कोरोना संसर्ग थोपवण्यासाठी हा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. मात्र तरीही आर लेडी ऑफ चॅरिटी चर्चच्या बाहेर दर्शन घेण्यासाठी आलेल्यांची मोठी रांग दिसली. इथे मोठी गर्दी होईल याची शक्यता लक्षात घेऊन मासमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा प्रार्थना करणाऱ्यांसाठी वेगळी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या लेडीला कॅथलिक्स व्हर्जिन लेडीचं प्रतिरूप मानतात तर सँटेरिया फॉलोअर्स तिला नद्यांचं, सुंदर स्त्री आणि प्रजनन क्षमतेचं प्रतीक मानतात. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने बूस्टर डोसबद्दल पुन्हा एकदा विचार करण्याचं आवाहन श्रीमंत देशांना केलंय. या वर्षा अखेरीपर्यंत तरी बूस्टर डोसेसचा विचार केला जाऊ नये असं WHO ने म्हटलंय. उच्च उत्पन्न असलेल्या 70% श्रीमंत देशांमध्ये 40% लसीकरण झालंय. दुसरीकडे कमी उत्पन्न असलेला एकही डोस त्यांचं उद्दिष्ट गाठू शकलेला नाही असं WHO महासंचालक टेड्रॉस यांनी म्हटलंय. जर्मनीमध्ये अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही असा इशारा देत लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आवाहन करण्यात आलंय. साथरोग नियंत्रण समितीचे प्रमुख लॉथर वॉयलर यांनी हे आवाहन केलंय. येत्या शरद ऋतूत जर्मनीत कदाचित पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते असा इशारा त्यांनी दिलाय. बुधवारी 13,565 रुग्णांची नोंद झाली तर गेल्या काही दिवसात संसर्गाचं प्रमाण स्थिर असलं तरी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतीये. ICU रुग्णसंख्येत तर गेल्या आठवड्यात दुपटीनं वाढ झाली आणि आतापर्यंत जर्मनीत 61% जास्त लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. ऑस्ट्रियामध्ये गेल्या 24 तासात 2,000 जास्त रुग्ण आढळले त्यामुळे उपाययोजना अधिक कडक करण्यात आली. ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कूर्ज यांनी जाहीर केलं तसं लसीकरण न झालेल्यांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याचं ते म्हणाले. लसीकरण न झालेल्यांना FFP2 मास्क वापरणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणाऱ्यांना लसीकरण झालेलं असलं तरी FFP2 मास्क वापरणं बंधनकारक आहे. ICU रुग्णसंख्येत वाढ झाली तरी नवीन निर्बंध घातले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ऑस्ट्रेलियामध्ये न्यू साऊथ वेल्स शनिवारी लॉकडाऊनमधून बाहेर पडणार आहे. तर सिडनीमध्ये 70% लोकसंख्येचं लसीकरण झालं की मग निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जून महिन्यापासून सिडनीमध्ये लॉकडाऊनने अत्यंत सावधानतेनं हा निर्णय घेतल्याचं प्रीमियम ग्लेडियस बेर्जेक्लाईन यांनी सांगितलंय. अफगाणिस्तानच्या नवीन सत्ताधीशांबरोबर रेडक्रॉस यापुढेही काम करत राहणार आहे असं रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय कमिटीचे अध्यक्ष पीटर मॉरर यांनी म्हटलं. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरती परिणाम होत असल्यानं अफगाणिस्तानचा गोठवलेला निधी पुन्हा खुला करण्यासाठीचा पर्याय शोधण्याचं आवाहन त्यांनी जागतिक बँकेला केलं. पीटर यांनी नुकताच 3 दिवस अफगाणिस्तानचा दौरा केला. यावेळी त्यांनी तिथल्या विविध प्रांतांना भेट दिली आणि आरोग्य केंद्र, पुनर्वसन केंद्रांना त्यांनी भेट दिली. तसंच तालिबानी अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली. तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर सध्या जागतिक बँकेनं अफगाणिस्तानचा निधी तात्पुरता गोठवलाय पण त्यामुळे आरोग्य क्षेत्रावरती मोठा परिणाम झालाय. मेक्सिकोमध्ये भूकंपानंतर विजा चमकल्याच्या घटना घडल्या आहेत. मेक्सिकोत मंगळवारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. रात्री आकाशात अनेक ठिकाणी विजा चमकतानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. या भूकंपानंतर खूप मोठी हानी झाली नसल्याची माहिती मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस ॲब्राडोर यांनी दिली आहे. ॲकापुलाको शहराच्या जवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात मोटरसायकलवरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. धोक्याची घंटा वेळीच वाजल्यानं मोठा अनर्थ टळला असं ॲब्राडोर म्हणाले. स्पेनमध्ये LGBTQ लोकांच्या विरोधातील वाढता द्वेष आणि गुन्हेगारी वाढल्याच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली. माद्रिद आणि बार्सिलोनामध्ये शेकडो निदर्शक जमले होते आणि हल्लेखोरांच्या एका गटानं एका तरुणाला
अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला। ही हाय प्रोफाइल केस असल्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं। याबाबत पोलीस तपास सुरू आहे आणि यानंतर या तरुणाने आपल्या तक्रारीतील अनेक गोष्टी पण बदलल्या, पण तरीही निदर्शन ठरल्याप्रमाणे झालीच। उत्तर मॅसेडोनियामधील पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की कोरोना रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 10 जणांचा मृत्यू झालाय आणि बरेच लोक जखमी देखील झालेत। बुधवारी रात्री उशिरा टेटोवो शहरात ही आग लागली। वाढत्या कोरोना संक्रमणामुळे ही तात्पुरती सुविधा रुग्णांसाठी उभारण्यात आलेली होती, जिथे ही आग लागली। सोमवारी गिल्बोआ कारागृहातून पळून गेलेल्या 6 पॅलेस्टिनी कैद्यांच्या समर्थनार्थ इस्रायली सैन्यानं जेरुसलेमच्या जुन्या शहरातील दमास्कस गेट इथे जमलेल्या पॅलेस्टिनी आंदोलकांवरती स्टन ग्रेनेड गोळीबार केला। पश्चिम किनाऱ्याजवळील गिल्बोआ तुरुंगामध्ये साधारण 26 ते 49 वर्ष वय असलेल्या कैद्यांनी कारागृहातल्या खोलीमध्ये बोगदा खोदला आणि सोमवारी पहाटे पलायन केलं। 6 पैकी काही कैदी इस्लामिक जिहाद लढाऊ गटाचे सदस्य होते आणि काही जन्मठेपेची शिक्षा भोगत होते। पूर्व येमेनमधील एका शहरामध्ये शिया बंडखोर आणि येमेनच्या सरकारशी निष्ठा ठेवणाऱ्या सैन्यादरम्यान लढाई सुरू आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार 2015 पासून येमेनची शेजारी राष्ट्रांशी सुरू असलेल्या यादवीमध्ये किमान 18,000 येमेनी नागरिक ठार किंवा जखमी झालेत। मानवाधिकार परिषदेमध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालात येमेनमधील लोकांवर मार्च 2015 पासून दररोज सुमारे 10 हवाई हल्ले झालेत आणि 23,000 हून अधिक नागरिकांना या हल्ल्यांचा फटका बसला असल्याचं नमूद करण्यात आलंय। ब्राझीलमध्ये आदिवासींनी त्यांच्या राखीव क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका घेतली। या भागात मोठ्या प्रमाणात अवैध खाणकाम चालतं, या भागात वन्य प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो। इथल्या वन संपदेचं संरक्षण करण्यासाठी आता स्थानिक नागरिक इथे गस्त घालत आहेत। या भागात सुमारे 10,000 आदिवासी राहतात। या भागात अमेझॉनची प्रमुख उपनदी शिंगूचाही समावेश आहे। गर्भपात केल्यास महिलेला शिक्षा दिल्यास ते यापुढे मेक्सिकोमध्ये असंवैधानिक असेल असा निर्णय मेक्सिकोच्या सुप्रीम कोर्टानं दिलाय, अर्थात त्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत। कोआलिया या राज्यामध्ये गर्भपात हा फौजदारी गुन्हा जाहीर करण्यात आलेला होता, मात्र गर्भधारणेनंतर पहिल्या 12 आठवड्यातच गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे। कोर्टानं आखून दिलेल्या नियमांतर्गत जर एखाद्या महिलेनं गर्भपात केला तर तिला यापुढे शिक्षा होऊ शकत नाही असं अध्यक्ष आर्टुरो झाल्दिवारी यांनी स्पष्ट केलंय। मेक्सिको शहर, ओक्साका, वेराक्रूज आणि हिदाल्गो या 4 शहरांमध्ये गर्भपात करण्यासाठी परवानगी नाही। गियेनामध्ये बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष अल्फा कॉन्डे यांना पदावरून हटवल्यानंतर आता 2 दिवसांनी राजधानी कोनार्केमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावरती येऊ लागले, मात्र मार्केटमधील दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील संभाषणाचा मुख्य मुद्दा देशातील राजकीय अस्थिरता हाच आहे। याआधीच्या सरकारमुळे आम्ही त्रस्त झालो होतो आणि या बदलामुळे काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा आहे असं मत काही जणांनी व्यक्त केलं। इंग्लंडच्या केंट किनाऱ्यावरून सोमवारी स्थलांतरितांच्या एका गटाची सुटका करण्यात आली। स्काय न्यूजने या घटनेचं हवाई फुटेज दाखवलं। या लोकांना एका छोट्या बोटीतून युके बॉर्डर फोर्सनं टो करून वाचवलं आणि या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते। संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या वतीनं इथिओपियातील भीषण अन्न टंचाईची दृश्य प्रसिद्ध करण्यात आली आहेत। युद्धप्रवण इथिओपियातील जवळपास 50 लाख लोकांना याचा फटका बसलाय आणि ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। WFPचे प्रवक्ते गॉर्डन वेस यांनी ही माहिती दिली आणि इथे अनेक ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्गच नाही किंवा पूलही कोसळलेले असल्यानं तिथपर्यंत पोहोचणं WFPसाठीही अवघड असल्याचं ते म्हणाले। त्यातही WFPकडे वस्तू आणि अन्नधान्याचा तुटवडाच आहे। बोलिव्हिया आणि ब्राझीलच्या दरम्यान अमेझॉन जंगलाच्या मध्यभागी अवैधरित्या लपलेली विमानांची धावपट्टी आढळल्याची माहिती बोलिव्हियन अधिकाऱ्यांनी दिली आहे। बोलिव्हियाच्या अंमली पदार्थ विशेष दलानं एका हेलिकॉप्टरला ताब्यात घेतलं आणि ब्राझिलियन पायलटला अटक केल्याची माहिती मिळाली आहे। हा पायलट ब्राझीलचा निवृत्त पोलीस अधिकारी आहे। ब्राझीलमधील गुन्हेगारी टोळ्यांकडून बोलिव्हिया, पेरू आणि कोलंबियामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येते। वार्षिक अथेन्स फ्लाइंग वीक एअर शोची मोठ्या दिमाखात सांगता झाली। फ्रान्सच्या एअर अँड स्पेस फोर्सच्या जेट विमानांनी आकाशात निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एक फ्लायओव्हर तयार केला असं वाटत होतं। यामध्ये फ्रान्स एअरफोर्सची राफेल विमानं सहभागी झाली होती।
बुधवारी मॉस्कोच्या जवळ एका निवासी भागात एका इमारतीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले असं कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी सांगितलं. मॉस्कोपासून 50 किलोमीटर पूर्वेला नोगिस्कमधील एका 9 मजली इमारतीमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारतीच्या खालच्या भागावर परिणाम झालाय. 3 मजल्यांचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं दिसतंय आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी 170 लोकांना इमारतीमधून बाहेर काढलं. रशियाच्या तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे की या स्फोटात एक पुरुष आणि एक महिला ठार झाली तर 5 जण जखमी झालेत. आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया आता एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत्रा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिकेतल्या व्हर्जिनियाच्या राजधानीमध्ये 1890 उभारण्यात आलेला तत्कालीन योद्धे जनरल रॉबर्ट ई ली यांचा एक प्रचंड पुतळा खाली उतरवण्यात आला. हा पुतळा काढण्याच्या वेळी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जनरल रॉबर्ट ई ली यांचा हा पुतळा 21 फूट उंच होता. अमेरिकेतल्या काही जुन्या आणि महत्वाच्या स्मारकांपैकी हे महत्वाचं स्मारक होतं. व्हर्जिनियाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढाईत जनरल रॉबर्ट ई ली यांचं महत्वाचं योगदान आहे. स्पेनमधल्या माद्रिदमध्ये 2 पांडांचा जन्म झालाय. हुआ जुईबा आणि बिंगशिंग अशी या जोडीची ही पिल्लं आहेत. या जोडीला 4 पिल्लं आहेत ज्यामध्ये 2010 मधल्या जुळ्या पिल्लांचाही समावेश आहे. माद्रिद झू मधल्या या पांडांना काही वर्षांनंतर सर्वांना चीनला पाठवलं जाणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या एका जंगलात हरवलेल्या 3 वर्षांच्या मुलाचा अखेर शोध लागला. तो व्यवस्थित असल्याचं पाहून कुटुंबियांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले आणि 3 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांचं हेलिकॉप्टर त्याचा सातत्यानं शोध घेत होतं. पथकाला त्याचा सुगावा लागला तेव्हा तो एका लहानशा ओढ्याजवळ बसून पाणी पित होता. सोमवारी सकाळी त्याचा शोध लागला. तो पाणी पित राहिला त्यामुळे बदलत्या वातावरणातही तो तग धरू शकला अशी प्रतिक्रिया न्यू साऊथ वेल्सच्या पोलीस अधीक्षक ट्रेसी चॅपमन यांनी दिली. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची कोणतीही दृश्य किंवा बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव साजरा करा मात्र नियम पाळून आणि मास्क वापरायला विसरू नका.